हा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच यात्रा उद्याची आहे आणि या उतेश्वराच्या यात्रेला खूप हजारो लोक दरवर्षी न चुकता येत असतात। खरं म्हणजे एक डोंगरावर उंचावर हे देवस्थान आहे, प्राचीन देवस्थान आहे आणि सगळेजण अगदी भक्तिभावाने श्रद्धेने दरवर्षी यात्रेला येतात। तसं मी यात्रेला आलेलो आहे, मला एक आनंद आहे, समाधान आहे आणि आपले लोक भेटतील या भागातले सगळे उद्या यात्रेनिमित्त, आणि एक वेगळा अनुभव, वेगळा आनंद या यात्रेमधून मिळत असतो सर्वसामान्य लोकांना, गावकऱ्यांना, या भागातल्या हजारो ग्रामस्थांना। तसा मलाही उद्या नक्कीच समाधान मिळेल आणि एक सगळ्यांच्याच मनात श्रद्धा भक्ती या यात्रेच्या निमित्त आपण पाहतो। सर, बरीच वर्ष झालं हा भाग जो आहे तो विकासापासून वंचित होता, मात्र तुमच्या मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर हा भाग जो आहे तो खरं तर सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात। या भागातला जे पूल जो आहे तो साधारण लवकर लवकर व्हावा अशी ग्रामस्थांची आणि इथल्या भागातल्या लोकांची अपेक्षा आहे, कधीपर्यंत? खरं म्हणजे इकडे येण्यासाठी बोटीशिवाय लॉन्चशिवाय पर्यायच नाही, पण आता पुलाचं काम, ॲप्रोच रस्त्यांचं काम सुरू झालं आहे आणि युद्धपातळीवर हा पूल तयार होईल आणि या भागातल्या सर्व लोकांना याचा फायदा होईल। खरं म्हणजे दळणवळण यंत्रणा जे कनेक्टिव्हिटी ती महत्त्वाची असते, ती या पुलाच्या माध्यमातून लोकांना मिळणार आहे आणि त्यामुळे पूल झाला की अनेक विकासाची कामं होतील। आता जवळपास या जवळपास कांदाटखोरं जे आमचं आहे 105 गावं आहेत, यामध्ये खरं म्हणजे जेवढा ज्या पद्धतीने मूलभूत सोयीसुविधा आवश्यक होत्या तेवढ्या नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे, परंतु आता गावातले अंतर्गत रस्ते असतील, दिवाबत्ती असेल, पाणी असेल, इतर ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या नक्कीच या ठिकाणी मिळतील आणि लोकांना त्याचा फायदा होईल। स्ट्रॉबेरी झाडं बिडं बघून आलो। सर, शेतीमध्ये काय काय म्हणजे काय काय लावलेलं आहे शेतीमध्ये? स्ट्रॉबेरी लावली आहे, ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी आहे, हळद आहे, हे सुपारी आहे, आंबे आहेत, काजू आहेत, चिकू आहेत, इवन जांभूळ आहे, आवळा आहे, आपलं इकडे आता बघितलं मी इकडे आपल्या अगारूड आहे, आवाकडू आहे, हळद तर मी सांगितलं आपल्याला, नारळाची झाडं आहेत आणि तिकडे ॲपल पण आहे, ॲपलची झाडं पण मोठी मोठी झालेली, सफरचंद ते प्रयोग केला आहे आणि चांगली झाली। शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी खरं तर शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सेंद्रिय शेती पण केली पाहिजे आणि जवळपास आता आम्ही जे करतो आहे ही सेंद्रिय शेतीच आहे आणि लोकही देखील तिकडे सेंद्रिय शेतीकडे वळली पाहिजे। सेंद्रिय शेतीमुळे एक केमिकल विरहित ही शेती होईल आणि आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि त्याचे पैसे शेतकऱ्याला जास्तीचे मिळतात, त्यामुळे त्याचा फायदा होतो आहे। भाजीपाला जो आहे तो देखील ऑर्गॅनिक पद्धतीचा सेंद्रिय पद्धतीने मोठ्या प्रमाणावर आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं तर नक्की शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे आणि त्याला तशा प्रकारचं मी नक्कीच त्यांना देखील आवाहन करतो की शेतकऱ्यांनी देखील सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे। त्यासाठी जी जी काही मदत कृषी विभागाकडून लागेल ती नक्की ती दिली जाईल। आमच्या कृषी विद्यापीठाचे अधिकारी असतील, त्याचबरोबर कृषी विभागाचे अधिकारी असतील, त्यांना देखील एक कार्यशाळा या संपूर्ण भागामध्ये घेण्याच्या देखील सूचना दिल्या जातील आणि तशा प्रकारचं लोकांना कसं याच्यामध्ये अवेअरनेस पाहिजे आणि पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक याची जोड दिली तर नक्की त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि शेतकऱ्यांना जास्ती बेनिफिट होईल, त्यामुळे नक्कीच फायदा होईल। मी मध्ये कराडला कृषी प्रदर्शनाला गेलो होतो, म्हणजे वेगवेगळ्या जे वाण आहेत, जाती आहेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले, म्हणजे तेवढ्याच मेहनतीमध्ये जास्तीचं उत्पन्न जे आहे, उत्पादन जास्तीचं शेतकऱ्यांना मिळू शकतं। खरं म्हणजे या भागामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये आयुर्वेदिक वनस्पती देखील आहे आणि त्या बाबतीत देखील लोकांमध्ये अवेअरनेस आलं पाहिजे यासाठी देखील कृषी विभाग आमचा प्रयत्न करेल, या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होईल. सर मग अशी आपण सफरचंदाचा उल्लेख केलेला आहे तर पोषक वातावरण असं आहे शेत सफरचंदचे झाडं आता मोठी झालेली आहेत, चांगलं ग्रीप पकडले आणि सफरचंद येतील इकडे. थँक्यू. हे बघा ही लागवड केली. रेडेलो कॅप्सिकम असते ना. ते पण खायला खूप छान लागते. म्हणजे हे छोटे लावणार तिकडे साईज छोटी एकदम. आपल्यासाठी ठेवले खायला छान लागतं. मग हे साईज छोटी काय त्याला आता आपण पहिलं पण ह्याच्यापासून प्रोडक्शन घेतलंय ना, रोपं तयार केली ताकद कमी झाली आता तुम्ही मोठी मोठी ह्याच्यापासून तयार झाले. छोटा साईज आहे ही मोठी मोठी आहेत पण एकदम. ह्याच्यातनं पण आपण प्रोडक्शन घेतलं हे घ्या पत्रकार मंडळी. थँक्यू. हे एकदम ऑर्गॅनिक आहे. घ्या कोणी अजून हे अजून काढणार आहे. एकदम गोड आहे. आईसबर्ग Thank you.